पुढल्यावर सुन पाटलार लाकूची खायला आम्ही कधी एंट्री आमची सर पुढल्यावर झाली ह्या पाटला जरा बघा आज कळला ओपन घ्या सकाळी तिले दिंडी घेऊन दिंडी घेऊन नाही लावू आम्ही डोरांका लावू आम्ही अशीच आपली तुझ्याकडे गेला तुम्ही आता ही दिंडीत तुमची दगा चाय बी देतस का बघू बघू बी तू येतो तेव्हा चाय देत नाही नाही का चल चाय देतोय आज काय आज प्लॅनिंग काय आज प्लॅनिंग काय जत्रेत जाणार अंगणेवाडीच्या या जत्रेत नाही आम्ही मुंबई वाले आम्ही मुंबई वाले या जत्रेत गेला तर जत्रा होऊची ना काय सांगता मी जत्राचे माका कंटाळा जाता गर्दी धक्का बुक्की ना तू जत्रेक नाही गेलस तर जत्रा मी पण जत्रेक जायतच नाही ना कुणकेश्वरच्या 3 वर्षांनी गेलं जायता काय घेऊन बसलोस तू काय पोल पकवून काय पकवत घरात गाली गाडी घेऊन नंदन काय ना काय घेऊ का येत ना म्हणून जायत नाही प्रश्न नाही इतके मी नाही समजले ना कंजूस तुमची तुम्ही येतस की नाही तर सांग लवकर तिकीट 500 रुपये तिकीट सांगलो जाऊचा तुका काय करूचा आम्ही सगळं बंदोबस्त केलेलो आम्ही बंदोबस्त केले 50 रुपये तू लावरचो हो माझ्याकडे काय इसका रुपये करा म्हणजे काय सांगता इसका नाही पैसे इसकानार इसका इज आधी गो खरा सांग येणार कोण कोण आता मी बाबा येणार मी माडे 1 रुपये पण नाही किशोर कोण येणार तर बघा तर मी येणार माझं मका घो पैसे देत तेव्हा मी येणार मी माझ्या ड्रोन वर बसान येईन ड्रोन वर ड्रोन वर येत माका त्याच्यावर बसव मग तू एकटच जाशील मी खाली रावात मग मी काय ना काय खाऊ बी तुका जमा करून आणत जाऊ शकत जाऊ शकत खाऊची गोष्ट आहे बँक आपण जाय सांगायचं कोण कोण येत असतायच्या काय करूय कोण कोण तिघा जण झालं आज दोघा जण बबलू एक ना मग 4 झाली 5 मी शोधू आमका गजालो हलो माणूस गप बसणार असा बाबा पाया पडा येऊन असा ना आमका वाटेत खेचूक मिळा कोणी ते हवं जिंकायचे भावाची नाही आता दिच्चारून झालं हॅलो काय काय हॅलो हॅलो तकडना चिलो तो जा काय सांगता मी जमनी राय मी काय म्हणतोय तू मालवाडा भाडा किती घेतल मसू एका लावचा आंगणेवाडी आणि बघा काय बद्रीनाथ करू की काय काय सांगता येले शेंगे बिंग्याची फुडी अरे नको एवढं सांगण्यापेक्षा तू कसं सांगत असत विचारते का जाऊचा अरे पोचावतो फक्त येताना तो असा येताना काय करणार पुढचा विचार तू बघ विचारूचा आत्ता सांगा पोच थांबाचा लय थांबाचा नव्हता दुसरी गाडी बांधता का हॅलो आम्ही काय म्हणते माहिती अंगणे आडीत जाऊचो होता मालवणा 3 वाजता ऐका 3 वाजता भाडा किती घेणार रे बापरे लगेच लगेच पाय पडा नाही त्याला काय सांगतास $1,000-1,200 का कपडे गेलास मग लय लागला 900 रुपये
जेवण करू हळू गरमी चलो चलो ना खाऊ चाय वर भागवलोस भूक लागली काय खाऊन निंता बघा ती इले आमच्याकडे असं कोण माणूस जायच नाही बघलं पुण्यात तडून ठेवलेलं खाऊयात मला नंतर नंतर रावणे नंतर नंतर बघूया आधी आपण खाऊया दोन नंतर आजो जिलाक माझ्या ठेवा जिलाक रावणी आजा बरोबर गेलो आता खाऊन येतो चांगलं झालं झालं रडत का होईना एक पडतील पण गोड हा बर लागला वाचत ठेवते पुष्पा पुष्पा मोठी पोटते मोठं काम करतो मारतात सगळे तुझ्यासारखं नाही बस भारे बांधणार तर कवळा बांध भूक रिक्षा भाडा आता यावचा भाडा तू इलच नाही तरी भाडा दी तू चल टाइमपास भूक जाम लागते चल चल ह्या रडकर ना लाईत राहतो चल चल काय नको खाऊ काय नको हवायचं खावा सगळ्या मोकळ नमस्कार मित्रांनो कलर्स ऑफ कोकण या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी विनय गाडियावकर आपले खूप खूप स्वागत करतो तर आज 24 फेब्रुवारी आहे 24 ना रे हां तर आज 24 फेब्रुवारी आहे आणि ही या महिन्यातली माझी दुसरी फेरी आहे गावी यायची त्याला कारण पण तसं होतं जर तुम्ही मला इन्स्टावर फॉलो करत असाल तर येवाना तुम्हाला कळलं असेल मी गावी का आलो आहे ते 2 दिवसापूर्वी मी ड्रोन घेतला तर बरेच दिवसापासून ड्रोन घ्यायचं चाललेलं पण अजून फायनल झालं नव्हतं आणि अचानक 2 दिवसापूर्वी मी ड्रोन विकत घेतला आणि तो उडवण्यासाठी म्हणून गावी आलो आहे तशी प्रॅक्टिस नव्हती ड्रोन उडवायची याआधी कधी उडवलेला नव्हता आणि मुंबईत ते साध्य झालं नसतं म्हणून अचानकमध्ये आमचा प्लॅन ठरला आणि आम्ही इथे गावी आलो आणि आज 24 फेब्रुवारी आणि आज आंगणेवाडीची यात्रा आहे असं कळलं तर आता मी बाबू पूनम आणि आपल्यासोबत तो बबलू आहे आणि सविता आहे त्याची बहीण असे आम्ही 5 जणं आता मालवणला चाललो आहेत आंगणेवाडीला पण वाटेत जर काय मिळालं एखादा सीन वगैरे तर ड्रोन उडवेन तुम्हाला दाखवेन बाकी आपल्याकडे ओमनी गाडी आहे त्या गाडीने आपण चाललो आहोत सकाळपासून प्लॅनिंग चालू होता जायचा पण गाडीची व्यवस्था झाली नव्हती आणि म्हणून बबलूने गाडीची व्यवस्था केली आहे आणि आता आम्ही निघालो आहे चला आता वाटेत बघूया काय काय बघायला मिळतं आहे आणि आंगणेवाडीची यात्रा ही मी तर पहिल्यांदाच चाललो आहे आंगणेवाडीच्या यात्रेला तर बघूया आंगणेवाडीच्या यात्रेत काय काय असतं आणि आपल्या वाटेत काय काय मजा येते ती कारण की आज आपल्याबरोबर पूनम आणि सविता पण आहे तर मजा येणार आहे प्रवासात पण बाबा ना खाई नाही तो होय होय तो चालवतो लोक येताना अगो चल अगो काळा भाई रात्री पुलावर जायचा गो मासे रवान दे गो डायलॉग मेना ए बाबा तू पाटी तर नाही तर घरात जाव तुम्ही दोघ जाऊन खरं तो अगो काय टाइमपास करत पाटी दोघवले चला गो फोन गो चल पाटच्या सामानाचे तिकीट टाक दोघांचं पूनम 50 मग देते 200 आणले मोठे
ड्रायव्हर मी ना गावचे पैसे मासे घेऊन वसूल झालेले आहेत आता काय नाही गावचं आजकाल तुम्ही तर काय बोलत कोणाकडे बाबा मी माझं कॅशियर वेगळं माझी तिकीट आता वेगळीच तिकीटाचा बाबा बोला नको तू सांगतो तुझा स्टेअरिंग गेला पॉवर नाही तुझा पॉवर स्टेअर तुझा पॉवर स्टेअरिंग पॉवर आली ना ते मासे बघून का भारी वाटला पॉवर रांगा मासे खुश बीचवर इलाव आणि आता ड्रोनने विनू शूट करता ड्रोन घेऊन आणि या चिल्लर पार्टीचा काय चालला तर खरं नाही का काय काय म्हणजे सगळे कॅमेरे एकापेक्षा एक होती सगळी आणि आचऱ्याची नदी आणि आता आम्ही आचऱ्या पुलावर गेलो आणि ड्रोन उडवता विनू तर आता पायलट ड्रोन उडवता पायलट कोण कलर्स ऑफ कोकण कलर्स ऑफ कोकण चला तर आता टेक ऑफ होता होय ना रे समुद्र नदीत करता होता लँडिंग नदी ब्रिज आणि बघा अंगणेवाडीसाठी लोकांची काय गाडी घेऊन आणि हे आमचा खास माणूस तो हवेत पण दुकान आहे रात्री कोण चालव रात्री चालव अरे मोबाईल एवढे हातनी मुको आली रात्री अरे पाठी राव रे पुढे रवा दिसता बघूया काय अरे बाबा हळूच कुठपर्यंत रे 12 किलोमीटर 12 किलोमीटर लागता हा येऊ दे येऊ दे हा चल 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 लवकर लँडिंग करते का येळा गाडी येतो पुरसू पुरसू या सगळ्या टाकूचा आमका 2 दिवस गेल्या तरी चालते पण ह्या टाकूचा इलो 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 बाय बाय म्हणते खुळावली आहेत की का असे म्हणते कोणतरी वाटेत जाणार हो ए बघा ए मुख्यात आहे बघ स्वतः विनय गाडी ड्रोन उडवता ड्रोन उडवता हात दाखवा हात तकडे डंपर येत अरे येत नाही तो येतो लो जाऊन देतो आणते का नको 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 चल इलो इलो अरे हांद रे तो खुळावलो म्हणतलो तो बघ कोण म्हणते
इटमना काढले नेले खरोखर इटमना काढलास ए मला त्याका थयत ठेवसी आणि घरा गेसी ए ड्रोन तयत रवा आणि आम्ही जाऊची रिमोट घेऊ गाडीवर उतर लँडिंग कर लँडिंग आता लँडिंग खरे गेलो